नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो पर्यावरणाच्या सानिध्यात किती छान वाटतं ना, मनाला अगदी प्रसन्न वाटतं, हो की नाही? या पर्यावरणाचा आणि सजीव सृष्टीचा यांचा घनिष्ठ असा संबंध आहे. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या अनेक वायूंचं मिश्रण व वातावरणातील एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. हवा व पर्यावरणातील विविध घटक यांचा दैनंदिन जीवनामध्ये सजीव सृष्टीवर परिणाम होत असतो. सजीवांसाठी पर्यावरण हे खूप महत्त्वाचे आहे. पर्यावरणातील विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होतो, जसे की एखाद्या ठिकाणी असलेल्या वनस्पतींची वाढ, तसेच एखाद्या ठिकाणच्या लोकांचे राहणीमान, वेशभूषा, आहार इत्यादी गोष्टीमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. तर हा फरक पर्यावरणातील विविध घटकांवर अवलंबून असतो. जसे की काश्मीरमधील लोक व राजस्थानातील लोक यांच्या राहणीमानात अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी गोष्टींमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. पर्यावरणाचा जसा चांगला परिणाम सजीवसृष्टीवर होतो, तसाच वाईट परिणाम देखील होत असतो. पर्यावरणाच्या विविध घटकांची माहिती आपल्याला असायला हवी आणि ती माहिती अद्ययावत ठेवायला हवी, कारण की पर्यावरणामध्ये सातत्याने बदल होत असतात. पर्यावरणाचे व्यवस्थापन ही आज काळाची गरज बनली आहे. वातावरणामध्ये जे बदल होत असतात ते पर्यावरणाचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे होतात. म्हणूनच मित्रांनो या पाठामध्ये आपल्याला पर्यावरणाच्या व्यवस्थापनाविषयी माहिती अभ्यासायची आहे.